तुम्ही ते श्रेणीमध्ये हे उदाहरण बघूया. ते उदाहरण आहे सहा ने भाग जाणाऱ्या एकूण तीन अंकी संख्या किती. आता हे उत्तर आपल्याला शोधायचे, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे आणि लवकरात लवकर उत्तर येण्यासाठी आता काय करावं लागेल. आता पहा सहा ने भाग जाणारी एकूण तीन अंकी संख्या, तीन अंकी संख्या तुम्हाला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी माहित पाहिजे. लहानात लहान संख्या असते 100 आणि मोठ्यात मोठी संख्या असते 999. सहा ने भाग जाणारे सहा ने भाग देऊया, इथे सहा ने भागलो इथे सहा ने भागलो आणि याचा भाग किती येणार आहे. सहा एक सहा चार पाहिजे, सहा सहा 36 आणि पॉइंट मध्ये काहीतरी येणार आहे. पॉइंटचा विचार करायचा नाही, आपण फक्त पूर्णांक संख्या म्हणजे 16 ही घेत आहोत. आता या ठिकाणी भाग द्या, सहा एक सहा तीन राहिले 39, सहा सहा 36 पुन्हा तीन राहिले 36. याच्यानंतर पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे, पॉइंटचा विचार करायचा नाही, आपल्या पूर्णांक संख्या घ्यायची ती घेते. आता याचं उत्तर काढण्यासाठी खूप सोपं आहे, 166 मधून जे आपलं पहिले 16 आले ते काय करा, वजा करा. वजा केल्यानंतर 6 × 6 = 0 इथे 5 आणि 150 हे एकूण संख्या तीन अंकी किती असते. उत्तर आलं 150. 150 हे ऑप्शन, हे आपलं उत्तर. हे एवढं सोपं आणि पिंडे होतं. धन्यवाद.